हे बघा, खमंग खुसखुशीत अशी चकली तयार झालेली आहे। ही अशीच चकली कशी बनवायची, त्यासाठी याची भाजणी कशी हवी, हे आपण डिटेल आज बघणार आहोत। त्यासाठी याची मी अचूक प्रमाण आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, आणि याची भाजण्याची योग्य पद्धतही मी आज सांगणार आहे। यासाठी इथे मी ह्या 8 वस्तू घेतलेल्या आहेत, आणि ह्या 8ही वस्तू मी ह्या वाटीने व्यवस्थित मोजून घेतलेल्या आहे। मोजण्याचे प्रमाण एकाच वाटीने ठेवायचे, त्यामुळे काही गडबड होत नाही आणि सर्व वस्तू योग्य आपल्याला मिळतात। हे 4 वाटी तांदूळ मी इथे घेतलेले आहेत, आणि त्याच वाटीने मी इथे 2 वाट्या हरभरा डाळ घेतलेली आहे। 4 वाट्या तांदळासाठी 2 वाट्या हरभरा डाळ घ्यायची, आणि त्याच वाटीने 1 वाटी मूग डाळ आणि 1 वाटी उडदाची डाळ घ्यायची। त्यानंतर अर्धी वाटी इथे मी धणे घेतलेले आहेत, अर्धी वाटी ज्वारी घेतलेली आहे, अर्धी वाटी गहू घेतलेले आहेत, आणि त्याच वाटीने 1/2 वाटी मी इथे जिरं घेतलेले आहे। याच योग्य प्रमाणात तुम्ही भाजणी बनवा। त्यानंतर हे सर्व आपण व्यवस्थित 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे। जी गोष्ट आपण जास्त प्रमाणात घेतली आहे ती आधी धुवायची, आणि धुतल्यानंतर एका सुती कापडावर या वस्तू आपण सर्व व्यवस्थित टाकायच्या आहेत, जेणेकरून यातले पाणी सर्व निघून गेले पाहिजे। हे बघा, इथे मी पहिल्यांदा तांदूळ स्वच्छ धुवून घेतला आहे, आणि तो एका सुती कापडावर टाकलेला आहे, जेणेकरून यातले सर्व पाणी निघून जाईल आणि हा थोडासा कोरडा होईल। तांदूळ धुवून झाल्यानंतर जी हरभरा डाळ आहे ती मी इथे धुवून घेतलेली आहे। तांदळानंतर हरभरा डाळ मी इथे स्वच्छ धुवून घेतलेली आहे, तीही आता तांदळा शेजारीच मी टाकत आहे। ज्या क्रमाने आपण या गोष्टी धुवून घेणार आहोत त्याच क्रमाने त्या आपल्याला भाजायलाही घ्यायचे आहेत। हा पार्ट इथे फार महत्वाचा आहे। आधी आपण तांदूळ धुतले, त्यानंतर डाळ धुतलेली आहे, आधी तांदूळच आपण भाजायला घ्यायचा। हे बघा, इथे हरभरा डाळ ही माझी धुवून स्वच्छ झालेली आहे। त्यानंतर मी मूग डाळ, उडदाची डाळ, ज्वारी आणि गहू असे व्यवस्थित धुवून यावर ठेवलेले आहे। सर्व गोष्टी धुवून होईपर्यंत इकडे तांदळातलं पाणी आपले बऱ्यापैकी सुकलेले आहे, ते मी आता पहिल्यांदा भाजायला घेतलेले आहे। कढईत काहीच ॲड न करता कोरडंच आपण हे सर्व व्यवस्थित भाजून घ्यायचे। हे बघा, तांदळातले बऱ्यापैकी पाणी हे आधीच सुकलेले होते। तांदूळ आता आपण हा एक 15 ते 20 मिनिटं व्यवस्थित भाजून घ्यायचा। इथे मी हा 4 वाट्या तांदूळ घेतल्यामुळे मी तो 2 भागामध्ये व्यवस्थित भाजून घेणार आहे। हलकासा तांदळाचा कलर चेंज होणे होईपर्यंत आपल्याला हा तांदूळ भाजायचा आहे। हे बघा, हलकीशी भाजायला सुरुवात झालेली आहे। एक 15 मिनिटानंतर बऱ्यापैकी हा तांदूळ आपला भाजून होतो। हे बघा, थोडासा एक ब्राऊन कलर याला यायला सुरुवात झालेली आहे। त्यानंतर मग आता हा तांदूळ मी इथे एका मोठ्या कंटेनरमध्ये पेपरवर ॲड केलेला आहे। खाली पेपर टाकला आहे, त्यावर मी हा तांदूळ टाकलेला आहे। असाच मी आता राहिलेला तांदूळही भाजून घेणार आहे। हे बघा, थोडासा असा ब्राऊनिश कलर याला यायला सुरुवात झाली। खूप आपल्याला याला ब्राऊन करायचे नाहीये, हलकासा कलर याचा चेंज झाला पाहिजे। सर्व तांदूळ इथे मी हा भाजून घेतलेला आहे। आता यानंतर आपण हरभऱ्याची डाळ धुवून ठेवली होती, मग तीच डाळ आता आपण इथे भाजायला घ्यायची आहे। हरभऱ्याची डाळ भाजायलाही 1 ते 12 मिनिटं लागतात। छान मध्यम आचेवर आपण हे सर्व पदार्थ भाजून घ्यायचे आहेत। सतत याला हलवत राहायचे, जेणेकरून हे खालणं करपणार नाही। शक्यतो या गोष्टी भाजण्यासाठी जाड बुडाची कढई वापरायची, जेणेकरून या गोष्टी करपणार नाहीत आणि छान भाजल्या जातात। हे बघा, डाळही आपली बऱ्यापैकी आता भाजून झालेली आहे। हलकासा याचा कलरही आता चेंज झालेला आहे। डाळ मी आता एका पेपरवर काढून घेतलेली आहे। ही थोडीशी गार झाली की मग त्या तांदळामध्ये आपण ही मिक्स करायची। त्यानंतर मी इथे आता मुगाची डाळ भाजायला घेतलेली आहे। मुगाची डाळ 7 ते 8 मिनिटात भाजून होते। थोडासा याचा कलर चेंज होईपर्यंत आपण ही डाळ भाजून घ्यायची। फार वेळ मुगाची डाळ भाजायला लागत नाही, मध्यम आचेवरच आपण डाळ भाजून घ्यायची। सतत याला हलवत राहायचे। तांदळामध्ये मी हरभऱ्याची डाळ मिक्स केलेली आहे।
त्यानंतर इथे ही मुगाची डाळ ही आपली भाजून झाली आहे। हे बघा याचा कलर थोडासा चेंज झालाय, हलकासा ब्राउनिश कलर याला येतो आणि एक विशिष्ट प्रकारचा वासही येतो डाळी भाजून झाल्यावर। आपल्या लक्षात आले की हे काढून घ्यायचे। हे बघा ही डाळ ही मी आता काढून घेणार आहे, पेपरच्या कागदावर काढून घ्यायची। त्यानंतर आता उडदाची डाळ आपण भाजून घ्यायची आहे। डाळ थोडीशी पसरून टाकायची जेणेकरून ही लवकर गार होते। आता मी ही उडदाची डाळ भाजायला घेतलेली आहे। ही डाळ एक 5-7 मिनिटात भाजून होते। सतत हलवत राहून ही डाळ भाजून घ्यायची। हे बघा छान अशी ही उडदाची डाळ ही भाजून झालेली आहे। ही उडदाची डाळ ही थोडासा कलर चेंज झाला की काढून घ्यायची। ह्या डाळी मी आता व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे। उडदाची डाळ मी आता पुन्हा एका पेपरवर काढून घेणार आहे। थोडीशी थंड झाली की ती त्या डाळींमध्ये मिक्स करून द्यायची। हे बघा ही डाळ व्यवस्थित भाजून झालेली आहे, मी आता ही काढून घेतेय। त्यानंतर यामध्ये आता आपण ज्वारी भाजून घ्यायची। ज्वारी तुम्ही भाजणीमध्ये जरूर टाका, ज्वारी टाकल्यामुळे भाजणी चकली ही आपली शेवटपर्यंत छान खुसखुशीत राहते, मऊ पडत नाही, त्यामुळे ज्वारी जरूर ऍड करायची। ज्वारी ही 1-5 मिनिटं छान भाजून घ्यायची। ज्वारीच्या लाह्या फुटायला सुरुवात झाली की ज्वारी भाजायची बंद करायची। हे बघा हे लाह्या फुटायला सुरुवात झालेली आहे, या स्टेजला गॅस बंद करायचा आणि ही ज्वारी काढून घ्यायची। त्यानंतर गहू ही भाजून घ्यायचे 1-4 ते 5 मिनिटं। या गोष्टी थोड्या प्रमाणात असल्यामुळे पटकन भाजून होतात। गहू ही 1-3-4 मिनिटं मी छान भाजून घेतले। ते बघा थोडासा कलर चेंज झालाय। गहू ही आता आपण काढून घ्यायचे। ज्वारी गहू थंड झाले की या भाजणीच्या मिश्रणामध्ये ऍड करायचे। हे बघा धने यामध्ये ऍड करायचे। अर्धी वाटी मी धने घेतलेले आहेत आणि त्यानंतर 1/2 वाटी जिरा यामध्ये ऍड करायचं। हे व्यवस्थित आता सगळं मिक्स करून घ्यायचे। भाजणी आता व्यवस्थित चांगली थंड होऊ द्यायची आणि मग ही दळून आणायची आहे। भाजणी दळायला देताना ती हरभरा डाळी नंतरच दळायला सांगायची, गहू किंवा बाजरीवर दळायची नाही। हे बघा ही मी भाजणी आता दळून आणलेली आहे। छान बारीक पीठ आपण याचे करायचे आहे आणि यापासून चकली कशी बनवायची हे मी आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला पुढच्या व्हिडिओचं लगेच नोटिफिकेशन येईल।